नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्टिचिंग विथ आरूमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर खूप जणांचा प्रॉब्लेम कसा असतो, त्यांची कटोरी चपटी येते। तर ही आहे 28 इंचची कटोरी। मी पॅटर्न आखून घेतली आहे, तर मी तुम्हाला दाखवते। याप्रमाणे जर कटोरी शिवली तुम्ही तर ती अजिबात बसकी बसत नाही। आणि तुम्हाला जर कटिंगचे व्हिडिओ हवे असतील तर माझ्या चॅनलवर व्हिजिट द्या, तुम्हाला तिथे ते नक्की सापडते। तर आपण आता आहे त्या आकारात कट करून घेऊ। बरोबर कट करून घ्यायची। तर आता हा कपडा वाजून ठेवू आपण। तर हे दोन पार्ट आहेत, एक आणि दोन। तर बरोबर कटोरी अगोदर हा जो आपण हे कट केलेला आहे हे बरोबर असं ठेवून घ्यायचं, बरोबर या सेंटरला। आणि बरोबर बघायचं, बघा कुठे कमी नाही आणि कुठे पण जास्त नाही। हे जर कमी जास्त असेल इथे तर ते अगोदर कट करून घ्यायचं, म्हणजे आपला प्रॉब्लेम येणार नाही। तर आता आपण हे बाजूला ठेवून घेऊ। तर हा एका पार्टवर आपण बघूया। तर ही कटोरी बरोबर ह्या बाजूने आपण हुक बटन पट्टी जोडतो, तर या बाजूने बरोबर ठेवून घ्यायचं, बरोबर आणि बरोबर अशी नाकाने प्रेस करून घ्यायचं। बरोबर प्रेस केलं की या बाजूने 1.5 इंच मोजून घ्यायचं, 1.5 इंच किंवा 1.25 इंच घ्यायचं। ज्यांना जास्त छाती आहे त्यांच्यासाठी 1.5 घ्यायचं, आणि ज्यांना कमी छाती आहे त्यांच्यासाठी 1.25 इंच घ्यायचं। आणि प्रत्येक साईजनुसार मापे बदलतात। तर आता या बाजून घेऊ 2.5 इंच, बरोबर 2.5 इंचवर खूण करायची। या बाजूने पण आपण तसंच करून घेऊ, बरोबर हा पॉईंट ठेवायचा आणि नखाने प्रेस करत बरोबर 1.25 इंचवर मार्किंग करून घ्यायचं, आणि त्यानंतर बरोबर 2.5 इंचवर मार्क करून घ्यायचं। आता बघा आपण या बाजूने 2.5 इंचवरून टक्स मारून घेऊ। बघा आता आपण हा 2.5 इंचवरून टक्स मारून घेतला आहे, आणि त्यानंतर या बाजूने अशी कटोरी टाकून घ्यायची। बघा अजिबात कुठलाच, म्हणजे कुठलाच प्रॉब्लेम वाटत नाही याला, काहीच न करता काहीच नाही करायची गरज। बरोबर बरोबर टक्स आला आहे आपल्यावरती आणि बरोबर उभा राहिला आहे। आता या पद्धतीने आपण ह्या कटोरीला पण मार्क करून घेऊ। आणि त्यानंतर हा राहिलेला कपडा कट करून घ्यायचा, म्हणजे ज्यावेळेस आपण इथली शिलाई मारतो त्यावेळेस हा कपडा मध्ये नाही आला पाहिजे। हा कपडा जर मध्ये आला तर आपली कटोरी चपटी बसते, त्याच्यामुळे हा कपडा बरोबर असा फोल्ड करून घ्यायचा आणि नंतर इथून अशी शिलाई मारायची। बघा आपल्या दोन्ही पण कटोरी, काहीच करायची गरज नाही, बरोबर सेम टू सेम। आणि त्यानंतर आपल्याला ज्यावेळेस क्रॉस पट्टी लावायची त्यावेळेस बरोबर 1/2 इंचला थोडं कमी असं कट मारून घ्यायचा। या बाजूने पण मारून घेऊ आपण। बघा तुम्ही आता बघा या ठिकाणी ही कटोरी ज्यावेळेस आपण ब्लाऊजला जोडू त्यावेळेस एकदम छान मध्ये बसणार आहे। आणि हे बघा आता काही करायची गरज आहे त्याला, बरोबर या बाजूने 1.5 आणि या बाजूने 2.5 असा टक्स मारून घ्यायचा, काहीच करायची गरज नाही। एकदम छान कटोरी बसते, पफ येतो आणि अजिबात चपटी बसत नाही। आणि कटोरी टाकताना माप पण कधी पण या बाजूने असं क्रॉसमध्ये माप टाकायचं, सरळ माप कधीच टाकायचं नाही या पद्धतीने, असं क्रॉस बसलं पाहिजे माप, तेव्हा आपलं इथे ब्लाऊज चपटं बसत नाही। आणखी काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला मेसेज टाकून विचारू शकता। आणि तुम्हाला हा कटोरीविषयी व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल मला कमेंट करून नक्की विचारा। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।